हे तर नमस्कार मित्रांनो, मी सुद्धा आपल्या युट्यूब चॅनल शुभ्स व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. ॲक्च्युली आपलं एक ट्रिप नाही बोलू शकत, आपण कामानिमित्त बाहेर चाललोय. तर विचार केला की चला जर व्लॉग होत असेल तर का नाही केलं पाहिजे, त्याच हिशोबाने आपला हा व्लॉग आता कंटिन्यू होणार आहे. आणि जसं बघायला गेलं तर मी पॅकिंग पण केलेली आहे, सगळी आपली पॅकिंग झालेली आहे 10-15 मिनटं अगोदर. व्हिडिओ आपण करतोय परत फायनली, आणि मला वाटतं की खूप चांगला व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत राहा आपल्या सांगते. आणि आता वाजले 5 आणि आपल्याला 6:30 ची काहीतरी गाडी पनवेलवरून, तर आपण आता नेरूळमध्ये. तर आता बघूया जेवढं होईल तेवढं लवकर आपण तिथं पोहोचायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी एकला नाही तर माझ्या सांगती आनस पण असणार आहे पूर्ण ह्या. तर ॲक्च्युली मला आनसचा कॉल आला, त्यासाठी जरा बोलत होतो की काय काय सामान घेतलं. सगळं सामान घेतलेलं, काय छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते पण आता पॅकिंग करून घेतो. तर आपली एक सवय आहे की काही ना काही आपण विसरतो हर टाईमसारखं, पण ह्या टायमाला विसरायचं नाही, सगळं घेऊन जायचं आपल्याला एकदम पद्धतशीर, आणि तिथून चांगल्या गोष्टी करून परत रिटर्न यायचं. आणि असं थांबायचं नाही आपण मोस्टली काहीतरी ऑलमोस्ट असं मला वाटतंय की मिनिमम 4 ते 5 दिवस आपलं काहीतरी तिकडे काम असणार आहे. बाकी झाल्यानंतर आपण परत मुंबईला येणार आहे. तर आता आपण निघूया, टाईम पण उशीर पण होत आलं आहे आणि तिकडे पोहोचायचं पण आहे. तिथून आपली 7:30 ची गाडी पण आहे, तिथून आपण निघूया तिथं पोहोचूया. तुम्हाला बाकीचे अपडेट रस्त्या पूर्ण रस्त्यावर देत राहणार आहे, आपण टेन्शन घेऊन आहोत. मी फक्त सांगते राहू, बस एवढीच आपल्याकडनं एक विनंती आहे, लास्टपर्यंत सांगते राहू बस. चला भेट मी आणि चालवलं 15 दिशेने आणि आमचा देह आहे की आम्ही नंदुरबारला पोहोचलो पाहिजे. बस अजून काय सांगतो, उत्साहामध्ये चाललो आहे आम्ही नंदुरबारला. आमचं काम पण आहे आणि एक छोटासा ट्रिप पण आहे. हो जस्ट अप्रे की ज्या सब कुछ अच्छा आहे, आता मराठीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून घ्या, बघूया. ओके, ॲक्च्युली पनेलमध्ये आम्ही आलेलो आहे, आमचे मित्र आहेत सगळे. आणि हे पण दुसऱ्या डिस्ट्रिक्ट राहण्यास ॲक्च्युली बस बघायला गेलो, ती समोर दिसते बस, तीच आहे वाटतं. बाहेर आहे क्या ही वाली आहे ती लाशी पिवळी पिवळी. हॅलो बाहेर आहे तुम्ही बैठक बाहेर आ रहा हो गाडी तुम्ही बैठा ए प्रेम. अच्छा बाहेर आणि का भेटणे बोलतोय का हां घ्या हो. तर आता इथून आम्ही आता परत बाय बाय. आता अनस आणि मी आणि दोघं जण इथून वेगवेगळे होणार आहे. आणि आम्ही वेगवेगळे नाही चालले अहमदनगरला, हा अहमदनगरला ते चाललेत, आम्ही नंदुरबारला चाललो. तर बस आली की आपण बस आली, आपली बस आली, चला बॅग घ्या बॅग घ्या, चला निघूया. ठीक आहे पाठीमाग बस जी आहे ती दिसते ती येते, तर आपण निघूया. चला आणि हे लगेच आहे आपलं एवढं एवढं नाही आमचं 3-2-3 ओने दिखा का मग टेन्शन लय एवढं लगेच आहे. बाकी ज्याच्यामध्ये त्यांचं आहे बाकी आमचं आहे. तर ॲक्च्युली हे असं आहे आतमध्ये सगळ्यात अगोदर आम्ही चढलेलो आहे, कोणच नाही बसमध्ये. 22-21 ना कुठे आहे बघ. अरे यार बहुत पीछे रे, मर जाएगा आपण. इधर किधर है, इधर 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 किधर. अच्छा उधर एक 25-30 किलो उधर है भाई, किधर लिखा है पर इधर क्या ऊपर देख ना इधर क्या नशे से कर रहा है. ओ अच्छा अच्छा 21-22 आपण दोन साथ में आ ना रे मस्त है बस पीछे सिस्टम. ओ भाई साहब मजा आहे कर रहा है. थांबा एक मिनिट, मी वरती चढून बसतो मग तुम्हाला सांगतो काय असेल. पूर्ण जाऊ दे आतमध्ये. चलो ऍक्च्युली बस निघालेली आहे इथून, आता आम्ही पनेलमध्येच आहे, इथून आता बायपास येईल. आणि मस्त वाटतंय थोडंसं, खूप टायमानंतर परत असं कोणती असं वाटत नाही ट्रॅव्हल करतो आहे, म्हणजे कोणलाही वाटतंय अजून पण माहीत नाही कम्फर्टेबल कधी वाटत, पण ठीक आहे ना. नस लय भारी अपर सीट भेटली आम्हाला, पूर्ण एसी पण आहे, टेन्शन नाही, पण एवढंच आहे की फक्त प्रवास आमचा चांगला झाला पाहिजे, आहे का नाही. हो आपल्याला तेच आहे बाकी काय, फॉर द बेस्ट चांगली बस आहे. फक्त एवढंच आहे की मला कधी प्रॉब्लेम होतो बस मध्ये, समजून घ्या तुम्ही आता कसला प्रॉब्लेम होतो तुम्हाला. जे I got shit to do, the aftermath of preparation, good food, good mood, blood in circulation, one step at a time, yeah that's how you make it, set a goal you control and the steps you take them, I try to pick one thought, have some concentration, and if I make a mistake it's called education, I try to do this every day, call it replication. Wake up, today's आणि 6:30 वाजता रात्री 15 निघालेलो आणि आता परत डोंबिवलीमध्ये
दीड तासापासून आम्ही नुसतं फिरतोय वाशी तुरबा नेरूळ परत ताट शिळफाटा आता परत डोंबिवली काय मिळून किती फिरणार मला तर आपल्याला चक्कर यायला लागले चामचा फेर डोकं पण जाम बारी झाली माहिती काय करते का बाय लाईट भी खराब आहे काय करणार खाली एसी चल रहा आपल्या गाडी का और काय पाणी का बॉटल भी लिहिली कुछ नाही सर्विस नॉट गुड कुछ भी नहीं खाली एसी आहे आपल्या पास बाकी खाली हवा दे रही थंड लाईट भी देख बाहर से दे रहा हूँ ते पण ह्याच्यामुळं शक्य आहे बाकी काय नाही बाकी रस्त्यावरती ट्रॅफिक बाकी काय नाही ट्रॅफिक आता नाही ट्रॅफिक इथं पुढे लागलेली म्हणून गाडी थांबली आमची इथे आता बाकी आम्ही फक्त असंच पडू नये आता काय करणार आता काय का नाही आणि काय माहिती का आपण या लोकांना लेट टाइम बघून इकडे गोल 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 फिरवत होतो पहिले शेवटी फायनली आता आम्ही परत खायला लागलेलो आहे अनस दिसतोय का हा आणि फ्लॅश चालू केले तर मला तुम्हाला सांगावी ही गोष्ट आता काहीतरी 11 वाजले तरी पण आम्ही भिवंडीमध्येच आहे जरा खाऊया पहिला खाऊया थोडं भूक तर जाम लागले पण आता भूक काही थांबला जातो त्या गोष्टीसाठी आम्ही खाऊन घेतो म्हणलं धिका धिका लोक बोलणार धिका म्हणलं आम्ही थोडं खाऊन घेतो तुम्ही पण थोडं काहीतरी स्नॅक्स खाऊन घ्या आपलं ब्लॉगचं एंड बंद राहावं सांगते नाही रे भाऊ तर नाही करे का मी चप्पल किधर गया मेरा चप्पल ही मिळता नाही मेरा ॲक्च्युली गाडी थांबली नाही 20 मिनिटात आमचा उपचार की ते टिफिन आम्ही काहीतरी जेवून घेऊ इथेच काहीतरी खाऊन घेऊया कारण परत काय नाही थांबणार का नाही 20 मिनिटंच काहीतरी थांबणार आहेत ते लोक त्या हिशोबाने बघूया आनसवाडा आणायला गेलं आहे काहीतरी आणलेलं आपल्याला पनीर किंवा काहीतरी आहे आणि आता आम्ही काहीतरी हा एक 20 रुपये का विचार करा एक वडा पाहू 20 रुपयाला येते तर काय माहिती आहे गोष्टी खूप अवघड आहेत काय करणार आता आणि बघूया अजून काहीतरी मागूया खायला बघून तर आपलं काहीतरी छोटं मोठं खाऊ निघूया आनसने मस्तपैकी पनीरवाली ग्रेव्ही आणलेली आहे मम्मीने बनवलेली आनसच्या मम्मीने पाठवलेली आहे सांगती आणि चपात्या पण आहेत आणि हा वडापाव 20 रुपयेवाला उद्यापासून बजेट वर सगळ्या गोष्टी होणार खाऊन घेऊ या खायला अनसने या गोळ्या घेतलेल्या चला समोर जी आपली गाडी आहे पिवळी पिवळी जार आम्ही आता परत आता गाडीमध्ये बसलो आहे तर मस्त तिथे आणि चार्जिंग बिर्जिंग लावून आता मस्त इंस्टाग्रामवरती बसणार आहे आता मी जा रहा झोपणार आहे आता झोपणार आहे चार्जिंग थोडं शॉटिंग चालू आहे थोडंसं चाललंय आपलं खालतीवरती हे पण ठीक आहे चला गुड नाईट झोपतो आता थोडंसं सकाळी लगेच उठतो तर आता झोपूया सकाळी उठूया आणि तुम्हाला भेटूया आता आराम करतो चला भेटू सकाळी गुड नाईट गुड नाईट गुड नाईट त्याचा दोस्त होता ऐसे क्लास मार रहे जिंदगी में क्लास मार रहे जिंदगी में काही कुछ नहीं है सिंगल सिंगल लाइफ चला चला बाय बाय आपण नंदुरबारमध्ये पोहोचलेलो आहे मगाशीच 5 मिनिटं झालं त्या दिन आम्हाला पोहोचून आणि आता इथून आम्ही बंगलोरवरती चाललो आहे इथं थोडंच अंतरावरती आहे चला म्हणतात चाला तर जाऊया तर समोरच उतरवलं म्हणल्यावर तिथून चला तर जाऊया आपले एक मित्र आहेत तिकडे तर भेटतील तिथं गेल्यावरती त्यांना बोलवलं नाही मी तिथं गेलो होतो मला मी सांगतो तुमची भेट होतो मी चला